कुठलं तू करार त्या दाखवून झाल्या सगळ्या दिल्याने पाहिजे. पोलीस काहीच करू शकत नाही. नागेश काय पुन्हा केला होता जेवढा निवडून आलेला खासदार दिसला नाही तेवढा पडलेला खासदार दिसला. तुम्ही सगळ्यांनी पाहिजे आणि माझ्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांचं प्रेम हे मोलाचं आणि महत्वाचं. पण आज तालुक्याची काय परिस्थिती आहे? आज तालुक्याची परिस्थिती आहे ज्या वेळेला कैलासवासी सुरेशराव गोळे आमदार होते त्या तालुक्याला एक वेगळं चैतन्य होतं, शांतता होती, गुणगोविंदाने तालुका नांदत होता. पण आज मात्र मारामारी खून दिवसा ढवळ्या खून होतोय. पोलीस तिथं कारवाई करत नाही, राजकारणी तिथं कारवाई करत नाही. मारामारीचा आमचा सभापती काय पुन्हा केला होता की आमचे सहा शिवसेनेचे सदस्य एखाद्या माणसाला पळून नेले, ते सोडून आणायला गेला तर त्याच्यावर खोटे आरोप केले आणि 6 महिने जेलमध्ये टाकले. हे राजकारण चालू आहे जिल्ह्यामध्ये, हे राजकारण चालू आहे तालुक्यामध्ये. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला तालुक्याचं नेतृत्व बघायचं आहे. तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पहिली संधी जी येणार आहे, आज तुम्ही म्हणतो ना गावगाडी छोट्या छोट्या ठिकाणी आम्हाला 5 लाख रुपये पाहिजे, तर रस्ता करायचा आहे, बरोबरचं मंदिर करायचं आहे, हे करायचं. यासाठी ही मदमस्त असलेली लोक, ही सत्यावर असलेली लोक, ही कमिशनवर काम करणारी लोक आहेत आणि तुमच्यासाठी सगळं हाताने मनापासून प्रेमळपणाने काम करणारी लोक ही आमची शिवसेनेची आहे. 15 वर्षात तुम्ही सांगा शिवाजी आढळवांनी त्यांनी रुपये खाल्लाय, कधी कुणाला टाकून बोललाय, कधी कुणाला मारामारी केली, कधी कुणाला दंबाजी केली. पण इथं बघितलं तर शेरीमध्ये कुठला तू करार त्या दाखवून झाल्या सगळ्या दिल्याने पाहिजे. पोलीस काहीच करू शकत नाही. नागेश पोलीस करू शकत नाही कारण हिंमत नाही, कारण सगळा जिल्हा त्यांच्या नावावर आहे. हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला ताकद द्या. मी तर मराठीला बोललो, ह्या तालुक्यामध्ये जर गुंडागिरी सरपंच असेल तर मी तुमच्या बरोबर आहे की बोला तुम्ही माझ्या बरोबर आहात, मी तुमच्या बरोबरीनं मुख्यमंत्र्यांकडे मी चालू बसलो तर मला मिळायला गेलो, म्हटलं मला 1.5 कोटी रुपयाची निधी द्या. त्याने 2.5-3 कोटी रुपयाचा निधी दिला आणि मी सगळ्या मतदारसंघामध्ये वाटलं. कामत होत राहतील. मी उद्या सांगितलं की नाही, पण मी खासदार झाल्यानंतर मी जेव्हा पासून या बैलगाडा क्षेत्रामध्ये आलो त्या बैलगाडा क्षेत्राला एक आगळंवेगळं रूप मी आणून दिलं. पहिली महाराष्ट्रातली बैलगाडा विमान कंपनी मी चालू केली माझ्या खर्चानं. जेव्हा बंदी आली त्यावेळेला 2005 ला त्यावेळेला हायकोर्टामधून बंदी उठून आणली, त्यासाठी कोर्टामध्ये वकील लावले, खर्च केले आणि 2005 ते 2011 निर्विवादपणे बैलगाडा शर्यती चालू होत्या. 2011 ला पुन्हा बंदी आली, त्यावेळेला वर्षभर 1.5 वर्ष मी संघर्ष केला सुप्रीम कोर्टामध्ये. त्या केसमध्ये जवळजवळ 1-1.5 लाख रुपये मी खर्च केले आणि 2012-13 ला बैलगाडा शर्यती पुन्हा चालू केल्या. दुर्दैवाने 14 ला बैलगाडा शर्यती बंद झाल्या कारण त्याला कारणे वेगळी होती. आणि आज ज्या बैलगाडा शर्यती चालू झाल्या तुम्ही पाहतोय, माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनात एक आनंद आहे. मी सांगत नाही की मी राजकारण करत नाही, माझ्या दृष्टीने हे सगळं महत्वाचं आहे की यापूर्वी अनेक लोक जे आज पुढे पुढे की बैलगाडा शर्यतीच्या आम्ही केलं ते मी केलं, ही सगळी मंडळी पूर्वी बैलगाडा शर्यतीला वेळेत काढत होते. आमच्या तालुक्यामध्ये असेल किंवा देशातले सगळे नेते असं म्हणायचे की बैलगाडा शर्यत हा बेकारपणाचं लक्षण आहे. पण त्यावेळेला मी ठामपणे उभा राहिलो आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिलो. दुसरा माझ्यावर आरोप केला जायचा की माझ्यामुळे विमानतळ गेलं, माझ्यामुळे विमानतळ गेलं. मला सांगा, एक माणूस एका खासदारामुळं केंद्र सरकारचा राज्याचा एवढा मोठा प्रकल्प जो 5000 कोटीचा तो प्रकल्प एका खासदाराच्या विरोधामुळे जाऊ शकतो? हे फक्त आरोप माझ्यावर करण्यात आले. पण दोघांची वस्तुस्थिती अशी आहे की मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो, नक्कीच राहिलो. शेतकरी बांधव माझ्याकडे आले, मला सांगितलं की दादा आमची बागायती जमीन जाणार. त्यावेळेला मी सांगितलं सरकारला विमानतळाला माझा विरोध नाही, पण माझ्या शेतकऱ्याला विचारा ना,
त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना सांगा समजून की विमानतळ झालं तर तुमचं वाटोळं होईल की तुमचं चांगलं होईल, त्यांना विश्वासात घेऊन समजून सांगा मी तुमच्या बरोबर आहे. जर तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात जर जुमणार नसाल तर मी विमानतळाला विरोध करेल असा मी वादा करतो. त्याच्यामध्ये काय चुकलं? पण नंतर नंतर असं लक्षात आलं की विमानतळ इथं होणारच नव्हतं, की केंद्र सरकारने सांगितलं की खेड तालुक्यामध्ये कुठल्याही भागामध्ये विमानतळ होऊ शकत नाही, कारण तिकडचा परिसर हा सगळा डोंगराळ परिसर. असं हे सगळं राजकारण झालं, बैलगाडा शर्यतीमुळे झालं, हायवे म्हणून झालं, कशामुळे झालं, मालिकेमुळे झालं. पण मी 3.5-4 वर्ष डंबवलो नाही. जेवढा निवडून आलेला खासदार दिसला नाही घोडेगाव अंबेगाव तालुक्यात आणि नायफड ते धारेवाडी हे दोन रस्त्यासाठी लोकांनी मागणी केली आदिवासी भागातल्या, 4 दिवसांनी मी दिल्लीला गेलो, गडकरीकडे वसूल तरी 5 कोटी रुपये मला दिले. कामात होत राहत गेलो, कामाचं हे नाही, त्यासाठी जर प्रत्येक बुधवारी गुरुवारी मी मंत्रालयात जाऊन बसतो. पण ती कामं व्यवस्थित करण्यासाठी कारण काय झालं, तालुक्यामध्ये गाडं पाणी नाकडे मतदान केलं नाही, त्याचं मतदान कमी झालं, ह्या गावात येणारा निधी सगळा थांबवा. हे राजकारण नको करायला पाहिजे. निवडणूक ही फक्त निवडणुकीचा एक महिन्याचा काळ असतो. निवडणूक गेल्यानंतर सगळ्यांची जबाबदारी तुमची हो, महाराष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा, भाजपचा, असं करून चालत नाही. तो लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही. अनेक ठिकाणी तर माझ्या काळामध्ये अनेक ठिकाणी मला फोन मरत नव्हतं, मतं मिळायचं आहे, पण त्या गावाने मी कधी व्हायला सोडलं नाही, कारण लोकांनी निवडून दिलंय तुम्हाला, खासदार केलंय किंवा आमदार केलंय किंवा जिल्हा परिषद सदस्य केले, तुम्हाला मोठं होण्यासाठी नव्हे, लोकांची अपेक्षा होती की आमचं काहीतरी भलं होईल, आमच्या विकासाचं काहीतरी चांगलं काम करेल, म्हणून आम्ही बाबासाहेब निवडून दिलं, म्हणून आम्ही भगवान कोकणकरला निवडून दिलं, म्हणून आम्ही शिवाजी आढळ निवडून दिलं. पण काही लोकांचा समज होतो मला निवडून दिला तर मी मोठा होईल, तुमचं तुम्ही बघा, असं होता कामा नाही. हे खरं राजकारण. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्या माझ्या माता भगिनीला सांगायला आलंय की ह्या वेळेला काही का ह्या भागातून जिल्हा परिषद सदस्य आणि दलित पंचायत समिती सदस्य निवडून घ्या. जो पण उमेदवार असेल त्याच्या पाठीमाग काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. हे मग शौचालयाच्या शाळेच्या जाऊन खूप चांगलं काम झालं, बरं वाटलं. गावाच्या साठी वैभव तुम्ही सगळे ग्रामस्थ आहे माझ्याकडे, मला एकदा निवांत बोला. आणि तुमचे महत्वाचं मंदिराचं काम असेल किंवा एक एक काम, काही काम बाबाजी असतील, काही भगवान असतील, काही मी आहे, माझ्याकडे आता शिवसेनेच्या खासदारांचा जाणू शकतो. कुठल्याही खासदाराला मतदार सांगायचं आहे, समजा मी उद्या संजय राऊतांकडे गेलो की मला पैसे राज्यसभेला काही लिमिट नाही आहे, मी त्याचा निधी आणू शकतो. दुर्दैवानं सगळ्या खासदारांचा निधी सध्या घोटला गेलेला, काही कारणामुळे ते एप्रिलपासून चालू आहे. जेव्हा तो निधी चालू आहे तेव्हा अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, बाकी सगळे लोक आहेत, सगळ्यांचा निधी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये आणून द्यायची जबाबदारी माझी राहील. पण मला तुमच्याकडे एक आश्वासन पाहिजे की ह्या भागातला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.